माझं नाव गीता आहे, गीता अशोकमधनं आहे. मी नागपूरला राहते, सी ए रोडला, कोलवा स्वामी चौक. तुमचं वय किती आता? माझं 69 आहे. 69 वय. तुम्हाला त्रास काय होता? काही नाही, नागपूरवरून इथं आली तर तेव्हा मला इथं राईटमध्ये थोडं दुखायचं. तर सर बोलले की ठीक आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, बघा आता तुम्ही औषधी द्या. तुम्ही औषधी दिली, चांगलं वाटलं. पण अजून तुम्हाला त्रास काय व्हायचा? पोट दुखायचं. अजून तुम्हाला त्रास काय होता? एसिडिटीचा त्रास होता सर. अजून मला पोटामध्ये दुखायचं, गाठी पण होत्या पोटामध्ये. गाठी होत्या. डॉक्टरने काय जरूर सांगितलं? डॉक्टरने बोलले तुम्हाला किमो वगैरे घ्यावं लागेल. किमो घ्यावं लागेल. बरं, पुण्याला राहा तुम्ही, किमो घ्यावं लागेल, भरती करावं लागेल. मी म्हटलं नाही सर, मी दिवाळीला आता नागपूरला जाते. मला आता इथं कंटाळा आला, करमत नाही मला, मी नागपूरला जाते. त्या पण सरांनी 5 दिवसाची औषधी दिली होती, ती पण घेतली, नागपूरला गेली. मग मी काय आईला काय सांगितलं डॉक्टरांनी? ऍक्च्युली आमच्या आई जी आहेत गीतामधने, नागपूरला राहतात, त्याचं वय 69 वर्ष आहे. आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांना, मी इथे पुण्याला राहतो, आई आमच्या नागपूरला राहतात, तर तिला ॲबडोमन मध्ये त्रास होत होता, ऍसिडिटी आणि बरं असं त्यांना त्रास होता. मग आम्ही इथल्या लोकल डॉक्टरांकडे आम्ही गेलो, तर त्यांनी आम्हाला म्हटलं की त्यांचं पेट स्कॅन आणि हे करावं लागेल, कारण त्यांना थोडं गाठी दिसत आहेत. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि हे केल्यानंतर आम्हाला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे रुची जैन, त्यांनी आम्हाला गिरीश सरांचं रेफरन्स दिला. तर आम्ही गिरीश सरांकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सगळे रिपोर्ट्स घेऊन आलो, आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना हे सगळे रिपोर्ट्स दाखवलेत, आईचं कंडिशन त्यांनी चेक केली, आणि हे सगळं केल्यानंतर त्यांनी त्यांच्या 15 दिवसाची एक औषध त्यांनी पहिलं आम्हाला दिली कॅन्सरच्या पेशंट याच्यासाठी. आणि तो कॅन्सर जो होता आईचा, तो लंग्समध्ये, लिव्हरमध्ये आणि गॉल ब्लडरमध्ये असा तो, आणि शरीरामध्ये अजून तो पसरत होता. मणक्यामध्ये पण होता? मणक्यामध्ये पण तो होता, आणि बोन मॅरोमध्ये. आणि त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं तिचं वजन फार कमी व्हायला लागलं होतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला होत होत्या. पण सरांच्या औषधीने 15 दिवसाच्या तिला थोडंसं बरं वाटायला लागलं, आणि त्याच्यानंतर मग आम्ही अजून त्या सरांची, गिरीश सरांची औषध जी आहे ती आम्ही परत कंटिन्यू केली 1 महिन्याची. आणि परत त्याच्यानंतर आत्ता आम्ही जानेवारी मंथमध्ये परत त्यांचं पेट स्कॅन केलं. पेट स्कॅन केल्यानंतर त्यांचे पहिलेचे पेट स्कॅनचे रिपोर्ट, पहिलेचे पेट स्कॅनचे रिपोर्ट, आईचे पहिलेचे पेट स्कॅनचे रिपोर्ट्स आणि आत्ताची पेट स्कॅनची जी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामधले जे पेट स्कॅनचे रिपोर्ट्स आणि आता जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा आम्ही पेट स्कॅन केलं, ते रिपोर्ट्समध्ये खूपच चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि पहिला पेट स्कॅन रिपोर्ट ना, हो आणि त्याच्यामुळे तिचं वजन पण थोडंसं आता नॉर्मल राहायला लागलंय आणि इम्प्रूव्ह होतंय. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची आई आता योगा आणि थोडं चालायचं पण म्हणजे हे जाते, त्याच्यामुळं ते एक तिचं थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचे औषधं घेतो आहे आणि त्याचा फायदा आम्हाला चांगला होतो आहे. पण म्हणजे औषध घेतल्यापासून पित्त कमी झालं, ॲसिडिटी कमी झाली, आणि जे कॅन्सर सगळे सेल्स होते सगळे गायबच झाले शरीरात. हो सर, हाडांमध्ये होते पण पूर्णपणे गेले. हो सर, तुम्हाला काय सांगायचं आहे? माझ्या पत्नीचं जे कॅन्सर होतं ते आता नायनाट झाला, ती आता व्यवस्थित निरोगी झाली, आणि मला फार आनंद होत आहे. आणि त्याच्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा खूप आभारी आहे की त्यांची औषधानं तिला लागली, आणखी जो कॅन्सर होता तो खतम झाला. धन्यवाद.